कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीवर बोलणाऱ्या भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षा शौमिका महाडिक यांचे आरोप म्हणजे विधानसभेच्या निवडणुकीवर डोळा ठेवून केलेली स्टंटबाजी आहे, अशी टीका काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण यांनी केली आहे. अमल महाडिक आमदार असताना कोल्हापूर शहराची हद्दवाढ होऊ नये यासाठी त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र दिल्याचा खळबळजनक आरोप करत सचिन चव्हाण यांनी लवकरच हे पत्र लोकांसमोर आणू असं सांगितलंय. भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षा शौमिका महाडिक यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेऊन आमदार सतेज पाटील आणि काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण यांच्यावर काही आरोप केले होते. याला प्रत्युत्तर देताना सचिन चव्हाण यांनी शौमिका महाडिक यांचे आरोप म्हणजे विधानसभेच्या निवडणुकीवर डोळा ठेवून स्टंटबाजी असल्याची टीका पत्रकार परिषदेत केली. त्या ठिकाणी बोलून गेल्या तर ती जी भाषा आहे, ओपन चॅलेंज ही जी भाषा आहे, हा स्टंट आहे. हा विधानसभेच्या पार्श्वभूमीवर केलेला स्टंट आहे आणि असं केल्याशिवाय आपल्याला टीआरपी मिळत नाही, म्हणून त्यांनी स्टंटगिरीची भाषा या ठिकाणी केलेली आहे. शौमिका महाडिक यांचे सासरे महादेवराव महाडिक हे 18 वर्ष विधान परिषदेचे आमदार होते. शिवाय 20 ते 22 वर्ष कोल्हापूर महानगरपालिकेवर त्यांची एक हाती सत्ता होती. या काळात हद्दवाढीसाठी त्यांचे सासरे महादेवराव महाडिक यांनी काय केलं, कोल्हापूरसाठी एखादा तरी प्रकल्प त्यांनी आणलाय काय, असा सवालही सचिन चव्हाण यांनी यावेळी उपस्थित केला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांना पत्र दिलं होतं असा गौप्यस्फोट करत योग्य वेळी हे पत्र आपण जनतेसमोर आणू असंही सांगितलंय. अमोल महाडिक यांनी त्यामध्ये पुढाकार घेऊन हा प्रश्न, हद्दवाढीचा प्रश्न या ठिकाणी तो हद्दवाढीचा प्रश्न जो आहे तो तळाला नेण्यासाठी किंवा त्याला मूर्त स्वरूप प्राप्त करायचं असं म्हणूया, तर त्यासाठी त्यांनी काय प्रयत्न केले आणि ते प्रयत्न करत असताना उलट पक्षी त्यांनी ही हद्दवाढ होऊ नये म्हणून एक देवेंद्र फडणवीस साहेबांना पत्र दिलं होतं, ते सुद्धा मी वेळ प्रसंगी आपल्याला त्याचा तो पुरावा आपल्याला मी सादर करेन. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे हद्दवाढीसाठी शौमिका महाडिक यांनी काय प्रयत्न केले असा सवालही चव्हाण यांनी यावेळी उपस्थित केला. तर आमदार सतेज पाटील यांच्या माध्यमातून कोल्हापूरचा सर्वांगीण विकास झालाय, थेट पाईपलाईनसारखे मोठे प्रकल्प कोल्हापुरात आलेत, कोल्हापूरसाठी आमदार सतेज पाटील यांनी काय केलं हे सांगण्यासाठी आम्हाला शौमिका महाडिक यांच्या सर्टिफिकेटची गरज नाही, असा टोलाही त्यांनी लगावला. सन्मान्य बंटी पाटील साहेबांच्यावर काही आरोप केले किंवा कामाच्या दृष्टिकोनातून त्यांनी तुम्ही 14 वर्षे या ठिकाणी काय केलं, 15 वर्षे असा तसा त्यांनी विषय, त्यांना त्यांचं सर्टिफिकेट घ्यायची आम्हाला काही गरज नाही. जनता आम्हाला सर्टिफिकेट देते आणि जनता देते ना, आणि जनतेला माहिती आहे त्यांनी काय कामं केली आहेत काय नाही. आज थेट पाईपलाईनचं पाणी आज आले ना कोल्हापूरमध्ये. पत्रकार बैठकीला अमर जरग, प्रवीण पाटील, सुजित सिंह देसाई, अमर देसाई, अर्जुन सकटे, अक्षय शेळके, उदय पवार, मयूर पाटील, अलमतीन शेख उपस्थित होते.